आपलं सिंहगडवर आहे, तास सव्वा तास वर यायला लागतो, जाताना एक तास सव्वा तास पास झालं. कोणामुळे कोणाला एनर्जी मिळेल काही सांगता येत नाही. आणि मग आमच्या महाजन सर सांगायचे की वय हे फॅक्टर नाहीच आहे, तुमच्या अंगात जिद्द पाहिजे, तुमच्या जिद्द आवड असेल तर तू नक्की जाल कुठे. आणि ते नेहमी सांगतात तुमच्या पुढं कोण गाडावर गेलं त्याच्याकडे बघू नका, मागं कोण राहिलं त्याच्याकडे बघू नका. ते म्हणले तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायाने चालताय ना, मग मुंगीच्या पावलाने चाला, मुंगी दमत नाही का, तर म्हणले मुंगी सावकाच चालते, म्हणून तुम्ही मुंगीच्या पावलाने चाला, एका लई सावकाच चालत राहत. म्हणून मी सांगितलं मग असे की मी गाडावर येताना कधी थांबत नाही वाटत कुठे. वयस्कर मंडळी जे ज्येष्ठ होती त्यांच्यावर मला जो 15-16 हिमालयातले ट्रेक करता आले, पंचकेदार मी दोनदा केला, जो 150 किलोमीटर जो जो चालावं लागतं सॅक घेऊन, पोर्टर नसतो, असे बरेचसे ट्रेक केलेत. आणि मी सारखे चालूच असतात 2019 पासून करोनामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या, फक्त सिंहगडला येत होतो. आणि जवळजवळ माझं 1500 वरती या 27 वर्षात झालं आहे. आता 5 मार्चला माझे 27 वर्ष पूर्ण होतील सिंहगडला येऊन, आठवड्यात दोनदा येईल. मला नी कॅप वापरावे लागत नाही, गुडघे दुखत नाहीत. म्हणजे मी इथं गाडावर घरी गेलो की अर्धा तास, आंघोळ केली की अर्धा तास माझ्या पाय इतके नॉर्मल होतात की मी गाडावर गेलो की नाही कळत नाही, इतका फिट राहतो, पाय दुखत नाहीत. मी कुठले सोल्युशन औषध वापरत नाही, काही नाही. पंचकेदार झाला आहे, एव्हरेस्ट बेस झालं आहे, कैलास मानसरोवर झालेलं आहे, पंचशुली झालेलं आहे, सार पास झालेलं आहे, महाराष्ट्रातला कळसुबाई झालेलं आहे, तर सह्याद्रीतलं बरेचसे केले. मी जेव्हा हे एव्हरेस्ट बेस केला होता तेव्हा जवळ 26 पानांचं ते इतकं डिटेल लिहिलं की त्याच्यावर आमच्या 4-5 मित्रांचे ग्रुप एव्हरेस्ट बेसला जाऊन आले. मग कुठे चुकलं ना, इतकं मी परफेक्ट लिहिलं की अमुक, आता मला 20 मिनटं लागतील एखादं 30 मिनटं, पण तिथे लिहिलं होतं की अमुक ठिकाणी एक लहानसा ब्रिज आहे, एका ठिकाणी एक झोपडी आहे, खडक आहे, की त्या त्या बऱ्याच काळ तिथं टिकतात पडत नाही, त्यामुळे त्या खुणा कायम तशा राहिल्या. पण आता काय झालं, आता सगळं गुगल सर्चवर लोक टाकतात, त्यामुळे काय होतं त्यांना आता ते म्हणजे शिजवलेलं कुकिंग फूडच मिळाल्यासारखं झालं. पूर्वी म्हणजे कसं आपण लिहिलं तर मिळत होतं, आता काय झालं गुगल सर्चवर टाकलं की तुम्हाला जगात कुठेही ट्रेकला जायचं असेल ते माहिती मिळते. आणि जेव्हा जात नाही तेव्हा मी क्लिअर तिथं लिहितो, आज गडावर गेलो नाही म्हणून, त्याच्यातही हायगं करत नाही म्हणजे असं. माझं काही डायरी कोणी बघायला येत नाही, पण मी प्रामाणिकपणे लिहितो मी आज गडावर गेलो नाही, गावाला गेलो, लिहितो सरळ, आजारी होतो गेलो, मी लिहून ठेवतो. आता सध्या याचं निघालं ना तुमचं सेल्फी, ते तर फार डेंजरस आहे. ते मेट्याच्या अलीकडे एक कपल खाली पडलं, पण ते सुदैवानं जास्त लागलं नाही त्यांना, ते सेल्फी काढत मागं 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 उभं केलं त्याला, एका सुपर एवढ्या दगडावर खाली पडले, लागलं नाही जास्त ठीक आहे, पण ते मोबाईलमुळे फार लोकांचं नुकसान होतं.